तर आज मावळचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे देखील अर्ज भरणार आहे. मी विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय. मावळमध्ये अजितदादांची ताकद, त्याचा फायदा होणार असल्याचं बारणे म्हणाले. तर मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे अशी लढत आहे. आपल्यासोबत मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे आहेत. आप्पा, तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करताय. मावळमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण चालेल की उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाची मशाल चालेल? या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी असणारा मतदार हा विकासाला मत देणारे, देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून निर्णय घेणारे, ही देशाची निवडणूक आहे, ही व्यक्तिगत कुणाची निवडणूक नाही. आणि देशहिताच्या दृष्टिकोनातून मावळच्या जनता आणि मावळचा मतदार हा 100% मोदीजीच्या नेतृत्वाखाली, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघातला मतदार आम्हाला मतदान करेल. उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर तुमची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे, त्याचा काय परिणाम या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल? ही निवडणूक देशहिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. आणि आपण पाहिलं असेल, गेल्या 10 वर्षामध्ये मी स्वतः या मतदारसंघामध्ये अनेक योजना राबवलेल्या आहेत. अनेक विकास निधी हा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणलेला आहे. ही विकासाची निवडणूक आहे, ही व्यक्तिगत कुणाची निवडणूक नाही. मला 100% खात्री आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI या महायुतीचा उमेदवार म्हणून मला या भागातील मतदार तिसऱ्यांदा निवडून देतील इतका मला आत्मविश्वास आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.